लोकसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्यमध्ये मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाचे आमदार प्रणिती शिंदे या विजयी झाल्या. त्या खासदार झाल्याने शहर मध्यमध्ये या मतदारसंघात आता इतरांना संधी उपलब्ध झाली आहे. आजपर्यंत काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयात या मतदारसंघातील मोची समाजाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. शहर मध्यमध्ये समाजाची सुमारे 50 ते 60 हजार मतदारांची संख्या आहे आणि हा मतदार कायमच काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. त्यामुळे यंदा काँग्रेस पक्षाने मोची समाजाला आमदारकीची संधी द्यावी यासाठी समाजातील कार्यकर्ते उत्साही झाले आहेत. मोची समाजातून माजी महापौर संजय हेमगड्डी यांच्यासह युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे हे इच्छुक असल्याचे पाहायला मिळाले. आता नाही तर कधीच नाही या भूमिकेतून आता मोची समाज आक्रमक झाला असून बुधवारी हॉटेल कामत मध्ये मोची समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. महापालिकेचे माजी सभागृह नेते समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी अध्यक्ष प्राध्यापक नरसिंह आसादे, मोची समाजाचे जनरल सेक्रेटरी अंबादास करगुळे, सीताराम कामाठी, उपाध्यक्ष नागनाथ कासोलकर, बसवराज म्हेत्रे, दिनेश म्हेत्रे, रतिकांत कमलापुरे, सिद्धराम अट्टेलूर, हणमंतू सायबोळू, विभागीय अध्यक्ष करप्पा जंगम, शिवराज जेगले, अर्जुन साळवे, ईश्वर म्हेत्रे, विजय मरेड्डी, बाबू विटे, अंबादास नाटेकर, यल्लप्पा बुगले, नागेश म्हेत्रे यांची उपस्थिती होती. या बैठकीत देवेंद्र भंडारे, संजय हेमगड्डी, बाबा करगुळे हे तिघे शहर मध्यमधून काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक असून इतर कुणीही इच्छुक असतील त्या सर्वांनी मागणी करा. ज्यांना उमेदवारी मिळेल समाज म्हणून त्याच्या पाठीशी उभे राहायचे. काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांची 3 ऑगस्ट रोजी भेट घेऊन त्यांना समाजाच्या वतीने निवेदन द्यायचे आणि इच्छुकांपैकी एकाला काँग्रेसची उमेदवारी मिळावी अशी मागणी करायचे असे ठरले. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.